सरकारी व सध्या हिंदुस्थानी महसूल सेवेत कार्यरत असलेल्या समीर वानखेडे यांच्या विरोधात बारचा परवाना काढताना शासनाकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समीर वानखेडेला ठाणे पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानुसार चौकशीसाठी आज वानखेडे कोपरी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. सर, आज चौकशीला आलेले आहात. थांबा, आता काय नाही, नंतर. सर, सर काय सांगाल सर? ईडीची कारवाई होती आहे, पडणार तुम्ही. सर, काय वाटतं सर तुम्हाला? मॅटर सबज्युडिस आहे, काय सांगणार आता. आज आज चौकशीला सामोरे जात आहे. हा, सर आतमध्ये मला जाऊ दे आता. ठीक आहे, नंतर बोलू. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. हेलो, नर्सिंग.